मंगेशी देवळात 28 जुनाक झालेल्या विनयभंग प्रकरणात फोणे पोलिसांनी देवळातलो भटाड FIR रजिस्टर केला. पीडित चली मुंबईची त्याच्या आवईन हे विषयी पहिली देवळाच्या समितीकू ही घडणूक सांगितली. उपरांत देवस्थान कमिटीची 4 जुलैत एक खासा बैठक झाली. बिरेस्तारा पीडित चलेच्या आवईन मुंबईच्या फोणे पोलिशेत इमेला वरवीं काबाळ केली. भटाड FIR झाल्या उपरांत देवस्थान कमिटीन त्या भटाक निलंबित केला. जुनात मंगेशी देवळात आयिल्ल्या कडेन मुंबईच्या एका चलयेचो देवळांतल्या भटान ते प्रदक्षिणा काडटना विनयभंग केलो म्हूण प्रकरण. उपरांत बरेच दिसांनी सोशल मिडियाचेर तो प्रसंग सांगपी मेसेज व्हायरल जाल्लो आनी आतां त्या प्रकरणांत भट धनंजय भावे आड फोंडे पुलिशेंत FIR रजिस्टर जाला. आशा दुमे रावपी मुंबय तिणे आपले चलयेक आनी आनी एका चलयेक मंगेशी रेटले एका भटजीन धनंजय भावे हाणें मोलेस्ट केले म्हणून कंप्लेन फायल केली आसा. त्या प्रमाणे क्रायम रजिस्टर केल्लो आसा अंडर सेक्शन 354 ITC आनी मोबायल इन्वेस्टिगेशन चालू आसा. भटाड FIR जाले उपरांत मंगेशी देवस्थान कमिटीन परिपत्रका वरवीं आपली बाजू मांडल्या ती अशी. विनयभंग जाल्ल्या प्रकरणाचो निषेध करतात. जर ही गजाल खरी आसत जाल्यार दोशीचेर खर कारवाय जावपाक जाय. देवस्थान कमिटीक 28 जुनाक पिडीत चलये कडल्यान कागाळ आयली. ताचेर 4 जुलयाक तात्काळ बसका घेवन जाल्ल्या आरोपांचेर चर्चा जाली. 7 जुलयाक आरोप जाल्ले भटा कडल्यान देवस्थान कमिटीन स्पश्टीकरण मागले जेणे करून दोनी बाजू आयकून कारवाय करपाक मेळची. इतले मजगतीं पिडीत चलयेच्या बापायन त्या भटाक काडून उडोवचो म्हूण समिती कडेन मागणी केली. ते भटा आड जाल्ल्या आरोपांचेर सखोल चवकशी करून अंतीम निर्णया मेरेन पावपाक वेळ जाय आनी अंतीम निर्णय हो 29 जुलयाक सर्वसाधारण बसकेत जातलो म्हूण पिडीत चलयेचे फामिलीक समितीन कळयले. मात ताचे पयलीच पिडीत चलयेचे फामिलीन सोशल मिडियाचेर प्रकरण प्रसिद्ध केले. आतां ते भटा आड पोलिशेंत FIR जाला. कमिटीन ते भटाक निलंबीत केला. प्रुडंटा खातीर ब्युरो वांगडा विवेक प्रभू. सरकार आणि विरोधी पक्ष एकामेकांक सांभाळतात. फॉर्मेलिन सोडून बाकीचे महत्वाचे प्रश्न असतात. 2 दीस विधानसभा स्थगित करपाची कांयच गरज नसली म्हणून आम आदमी पार्टी म्हणता. फॉर्मेलिन प्रकरणाचा सरकारान मुळासावून तपास करपाची गरज आपण उक्तायली. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.